रशियन क्रांती दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं. दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. 7 नोव्हेंबर 1917 रोजी सरंजामशाहीचा पाडाव करून रशियन क्रांतीनं मानव मुक्तीचा मार्ग दाखवला होता. या प्रेरणादायी दिवसाचा 100वा वर्धापन दिन कामगार नेते आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून लाल झेंड्याला सलामी देऊन साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार नरसय्या आडम यांनी गेल्या 3 वर्षापासून आरएसएसच्या इशाऱ्यावर चालणारं मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याक दलितांवर अत्याचार वाढल्याचं त्यांनी म्हटलं. आज इतकी महागाई वाढलेली आहे, माझ्यासारखा माणूस सुद्धा जगणं मुश्किल झालेलं आहे. तुमच्या सारख्याच हिशेबच होऊ शकत नाही. म्हणून हे महत्वाचं कार्यक्रम आहे आणि दिल्लीला जाणार सुद्धा ती टीम आहे. ती टीम सुद्धा मजबूतपणे आपल्याला जायचं आहे. म्हणून या सूचना अवश्य लक्षामध्ये घ्या. पक्षाला बोट दाखवलं तर बोट छाटलेले कार्यकर्ते केरळ बंगाल मध्ये दिसतील. आज राज्य केरळ मध्ये आपलं असताना रोज आरएसएसशी आपलं संघर्ष आहे. म्हणून मी जास्त काही तुम्हाला बोलत नाही. एकच संदेश आम्ही तुम्हाला देतो आहे, भारतामध्ये कुठेही काम आपण गृहनिर्माण चळवळीचं केलं नाही. तेवढं मोठं काम आपण सोलापुरामध्ये करत आहात. त्या गृहनिर्माणच्या चळवळीमधून एक क्रांतिकारक कार्यकर्ते निर्माण व्हावं आणि ज्या पद्धतीनं सोलापूरचं कॅनून 3 दिवस कामगारांनी आपल्या हातामध्ये शहराचं राज्य ठेवलं, तसं निदान सोलापुरामध्ये तरी आपण हा संघर्ष करूया आणि रशियन क्रांतीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. सगळ्यांच्या वतीनं या प्रसंगी एम ए शेख, नगरसेविका कामिनी आडम, युसुफ मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, अनिल वासम यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.